नमस्कार, पोया प्राइम खबरो। धारगळे डबल मर्डर केसीचे पुलिसांक आव्हान, कामगारांची चौकशी झाली, आता पुलिसांक दुबाव फॅमिलीचेर, दोघांचे हे दुसरे लग्न, पहिल्या लग्नातल्या स भुरगी। प्रुडंटच्या एक्सपोजे उपरांत गोय पुलिसांक जाग, ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिसची चौकशी सुरू, मग टेक्नॉलॉजीचे पुलिसां मुखार मोठे आव्हान। केंद्रीय राना मंत्रालयाची 5 लिजांक मान्यताय, लीज धारकांचे मान्यतायचेर अर्ज पावले प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेन, मान्यताय मेळ्यार वर्षाक 3.5 दशलक्ष टन मीन। मया देवूस भटवाड्यार गणपतीचे तिसरे दिसा विसर्जन, फडके फॅमिली शुक्रारा रातभर दुसऱ्यांच्या गणपतीची उत्तर पूजा करून बिझी, घरातल्या गणपतीचे शनिवारा सकाळी विसर्जन। आणि आयएसएलच्या दुसऱ्या सीझनात रेनाल्डो गोल्ड मशीन थारतलो म्हणून एफसी गोवाक आस्त, रेनाल्डोचा अनुभव एफसी गोवाक महत्वाचा, बाकीच्या प्लेयरांक मेळटले मार्गदर्शन। खबर विस्तारान, धारगळच्या डबल मर्डर प्रकरणाची चौकशी पुलिशी खातीर आता चॅलेंज ठरल्या। प्रकरणाचा शोध घेऊन पुलिस आता गुदिनो फॅमिली वांगड्यांची चौकशी करतात। हाचे पहिली काय कामगारांची चौकशी झाल्या, रेजिनाल्ड गुदिनो आणि जेसी गुदिनो या दोघांचे हे दुसरे काजार, काजार झाली त्यांना दोघांची भुरगी आशिली। गुदिनो जोडप्याची इस्टेट मोठी आणि फॅमिलीचे संबंधही सामके कॉम्प्लेक्स। प्रकरणाचा तपास करपा खातीर पुलिस दोघांच्या सगळ्या भुरग्यांक चौकशी खातीर समन्स धाडटले। धारगळच्या डबल मर्डराक 2 दीस झाले। रेजिनाल्ड आणि जेसी गुदिनोच्या खुन्याक धरपाक पेडणे पुलीस सध्याक तरी अपेशी ठरल्यात। पेडणे पुलिसांनी गुदिनोच्या कितल्याशाच मानायांची चौकशी केल्या, मात तांचो खुनाकडेन संबंध आशिल्ल्याचे दिसले ना। आता पुलीस गुदिनो फॅमिलीची चौकशी करपाचे आसात। धारगळच्या डबल मर्डर केसीच्या तपासाचे निरीक्षण आणि मार्गदर्शन करपी वरिष्ठ पुलीस अधिकाऱ्यान प्रुडंटाक दिल्ले माहितीप्रमाण पुलीस आता गुदिनोच्या कॉम्प्लेक्स फॅमिलीची चौकशी करून खुन्याक सोदपाचो यत्न करतले। पीडित जेसीच्या गळ्यातली एक सरपळी सोडल्यार घरातले भांगर, कॅश आणि हेर किमती वस्तू तशोच आशिल्ल्यान खून चोरये खातीर केल्ल्याचे दिसना। सरपळेतलो क्रॉस जेसीच्या कुडी लागसर पडिल्लो। अमानवी पद्धतीन दोघांचो हाल हाल करून खून करपी चोर चोरी करनासतना कित्याक वतले असो पुलिशेक प्रस्न पडला। ताका लागून पीडित जोडप्याच्या रागान बदलो घेवपा खातीर हो खून जाल्लो आसूये म्हूण पुलिशेक दुबाव। जेसी गुदिनो आणि रेजिनाल्ड गुदिनोचे हे दुसरे काजार आशिल्ल्यान पुलिसांक या खुना फाटल्यान फॅमिलीतल्यांचोय हात आसूये म्हूण दुबाव आयला म्हूण सिनियर पुलीस ऑफिसर सांगतात। रेजिनाल्ड गुदिनोची ताचे आदले घरकान्नीची मेळून 4 चलया आणि 1 चलो अशी फामील, जाल्यार जेसी गुदिनोक आदल्या काजारातल्यान 1 चलो। जेसी आणि रेजिनाल्ड काजार झाली त्या उपरांत तांकां 1 पूत झालो। रेजिनाल्ड आणि जेसीची इस्टेटूय मोठी आसा, ताका लागून इस्टेटीक लागून खून जावं येता म्हूण पुलिशेक दिसता। पेडणे पुलीस फॅमिलीतल्या सगळ्यांक चौकशे खातीर समन्स धाडटले। ब्रेस्तारा सकाळी रेजिनाल्ड आणि जेसी गुदिनोचो धारगळे तांच्या घरात खून झाल्ल्याचे मुखार आयले। खून झालो थंय लागी कोयतो सापडिल्लो, त्याच कोयत्यान दोघांचेरूय हल्लो केल्ल्याचो पुलिशेक दुबाव। घडणुके उपरांत पुलिसांनी चौकशेक नेट धरला, कामगारांची चौकशी झाली, आता फॅमिलीची उरल्या। प्रुडंटा खातीर रिपोर्टर मुकेश कुमार। गोयात ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिस वाढत असा म्हणून प्रुडंटान स्टिंग ऑपरेशन केल्या उपरांत पुलिसांक जाग आयल्या। पुलिसांनी प्रकरणाची चौकशी करपाचे काम एसपी कार्तिक कश्यपाक दिला, पण टेक्नॉलॉजीचा मोठा प्रश्न पुलिसां मुखार असा। ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिसवाल्यांचं सर्व्हर देशाभर आशिल्ल्यान ही एस्कॉर्ट सेवा बंद करप कठीण असा म्हणून गोय पुलीस म्हणतात। गोय देशातले एक महत्वाचे पर्यटन थळ, दर वर्षा लाखांनी देशी आणि विदेशी पर्यटक गोयात येतात। गोय बेकायदेशीर गजाली खातीर तितलेच फामाद, कितलेशेच टुरिस्ट मनशाची तस्करी आणि शिंदळकी खातीर गोयात येतात। गिरायकांक आकर्षित करपा खातीर आता दलाल तंत्रज्ञानाची नवी नवी तरा सोदून काढतात। ताका लागून पुलिसां मुखार टेक्नॉलॉजीचे मोठे आव्हान असा। ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिस गोयात कशे तरेन चलता ताचे स्टिंग ऑपरेशन प्रुडंटान केल्ले। प्रुडंटाच्या रिपोर्टा उपरांत पुलिसांक जाग आयल्या, प्रकरणाची चौकशी सुरू झाल्या। सायबर सेलाचो एसपी कार्तिक कश्यप प्रकरणाची चौकशी करता। एस्कॉर्ट सर्व्हिस वेबसायटीचे सर्व्हर भारताभायर आशिल्ल्यान वेबसायटी बंद करूंक पुलिसांक जमूंक ना म्हूण पुलिसच मान्य करतात। ह्यो वेबसायटी ब्लॉक करच्यो म्हूण गोय पुलिसांचे सायबर सेल
वेबसायटीचे ऍड्रेस सीईआरटी या मुखेल यंत्रणेक धाडटा. सायबर सेलान 2014 असल्या वेबसायटी आड कारवाय म्हण 15 FIR नोंद केल्यात. अनुसुमार 9 FIR नोंद झाल्यात, पूण वेबसायटी अजून चलतात. शिंदळकीचो व्यवसाय दिसानदीस वाढत असा आणि ते नवी नवी तरां वापरत असतात. एक वेबसायट बंद झाली म्हणून तांकां फरक पडना, दुसऱ्या खिणाक नवी वेबसायट सुरू झाली दिसता. ताका लागून एस्कॉर्ट सर्विसाचे हे मोठे रॅकेट बंद करप तितले सोपे ना म्हणून स्पष्ट जाता. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. केंद्रीय पर्यावरण आणि राना खात्यान गोयातल्या आणिक 5 मीन लिजांक पर्यावरणाची मान्यताय दिल्या. या 5 लिजांचेर मायनिंग सुरू करपाक मान्यताय दिवची म्हण लीज धारकांनी गोय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज केला. हाचे पयली तांकां सारखी पर्यावरणीय मान्यताय मेळली ना म्हण मंडळान मान्यताय दिवंक नाशिल्ली. मंडळाची बसका घेतले उपरांत लिजाधारकांच्या अर्जाचेर गोय प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्णय दितले. केंद्रीय पर्यावरण आणि राना खात्याकडच्यान एनवायरमेंटल क्लिअरन्स मेळिल्ल्या आणिक 5 मायनिंग लिजांचे अर्ज गोय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेन पावल्यात. लिजांचेर मायनिंग सुरू करपाक मान्यताय दिवची म्हण लिजधारकांनी अर्ज केल्यात. प्रदूषण नियंत्रण मंडळान मान्यताय दिल्यार ह्या लिजातल्यान वर्साक 3.5 मिलियन मेट्रीक टन मीन काडपाक मेळटले. हाचे पयली ह्या लिजधारकांचे अर्ज गोय प्रदूषण नियंत्रण मंडळान भायर मारिल्ले. Now we have been told, we have applications before us at this moment of those mining units who had not had environment clearance at that time but has obtained it now. So they have applied to us for a consent to operate, which we will be placing at the next board meeting when we convene next, and we will decide whether to grant them a consent to operate or not. These applications of the newly renewed environmental clearances are about 3.5 million metric tons per annum. There would be a 3.5, I think it is five more leases that are there. There were some technical difficulties why they don't have the EC, but I think they have clarified with MOEF. MOEF has now issued them the EC. Therefore, we are in a state to consider the application before the next board meeting. गोय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळान हाचे पयली 57 लिजांक मायनिंग करपाक मान्यताय दिल्या. ह्या मायनिंग लिजांक वर्साक 13.79 मिलियन टन मीन काडपाक मेळटले. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. घेऊया एक विराम.